आपल्या पैसे घ्या आणि या बोगस कंपन्यावर या खतावर कारवाई करा. घरच्या दागिने मोडून या ठिकाणी पैसे घेऊन आलेला आहे. अरे हे पैसे घ्या आणि या बोगस कंपन्यावर या खतावर कारवाई करा. मागील 2 ते 3 महिन्यांपूर्वी एका सरपंचाने नोटांची उधळण करून अनोखं आंदोलन केलं होतं. गट विकास अधिकारी पैसे घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत आणि त्याचमुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली होती. त्यामुळे एका तरुण सरपंचाने पैशांची उधळण करून हे अनोखं आंदोलन केलं होतं. आज हिंगोलीत देखील एका तरुणाने जिल्हा कृषी कार्यालयासमोर नोटांची उधळण करत एक अनोखं आंदोलन केलं. हिंगोली जिल्ह्यातील बोगस कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात पैशांची उधळण करून हे आंदोलन केलं. हिंगोली जिल्ह्यात आंध्र प्रदेशातून काही कंपन्या बनावट जैविक औषधी बाजारात विकत आहेत, मात्र यावर जिल्हा कृषी अधिकारी काहीच कार्यवाही का करत नाहीत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी केलाय. जिल्ह्यात असलेल्या कीटकनाशकाचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठवावेत आणि त्यानंतर अप्रमाणित असलेल्या कंपन्यांविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात सुमारे 1 महिन्यापूर्वी निवेदन दिले होते, मात्र यावर काहीच कारवाई झाली नाही, त्यामुळे आज ही पैशांची उधळण करून आंदोलन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या पेस्टिसाइड कंपन्यांनी चालू केलेला आहे, मात्र जिल्हा कृषी अधिकारी साहेब त्याच्यावर लक्ष देत नाहीत आणि जिल्हा कृषी अधिकारी साहेब लक्ष देत नाहीत. क्वालिटी कंट्रोलचे जे अधिकारी आहेत हे माननीय सन्माननीय जवळ साहेबांना माझी विनंती आहे की साहेब तुमचा या कंपनीची साठवणोटा आहे का? हा नामदेव पतंगे घरच्या दागिने मोडून या ठिकाणी पैसे घेऊन आलेला आहे. अरे हे पैसे घ्या आणि या बोगस कंपन्यावर या खतावर कारवाई करा, अन्यथा मला वेळ आली तर आम्हाला जीव द्यावा लागेल. शेतकरी शेती करतो शेती देतो, पण आज शेतकऱ्याच्या हातात काही उरलं नाही. पण नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? या शेतकऱ्यांची या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली आहे. माननीय कृषी अधिकाऱ्यांना माझे निवेदन आहे की साहेब हे औषध जर चांगलं असेल तर तुम्ही पिऊन दाखवा. तुम्ही एकीकडे सांगायचं आहे जैविक औषधे, मात्र याच्यात विषारी घटक घालून शेतकऱ्याची माती करण्याचं काम हे कृषी विभाग कृषी मंत्र्यांना सुद्धा माझं आव्हान आहे. साहेब तुमच्या कृषी विभागाला समजावून सांगा, तुमचा कृषी विभाग ऐकायला तयार नाही. तरी माझी विनंती आहे की साहेब आता कुठेतरी लक्ष द्या, अन्यथा आमच्याकडे जीव देण्या व्यतिरिक्त पर्याय नाही. अरे ते क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी असतील त्यांना म्हणाल इकडे या आणि या नोटा घ्या. आमच्या जीवन झाल्यापेक्षा या नोटा आमचे दागिने गेले न पुरतात. आज शेतकरी माती बोल झालेला आहे, मात्र तुमचं लक्ष नाही, कारण तुम्ही गद्दार आहात. कारण तुम्ही तुमचा साठा नोटा आहे का? 10-10 दिवस झाले निवेदन देऊन, महिना झाला आहे, मात्र अद्यापही कुठल्याही कंपनीवर या ठिकाणी कारवाई होताना दिसत नाही. हे दागिने म्हणून मोडून आणलेली रक्कम आहे. साहेब हे पैसे घ्या आणि आता तरी कारवाई करा, नाहीतर आमच्याकडे जीव देण्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आमच्याकडे पर्याय नाही. आता हे काळे धंदे बंद झाले पाहिजे. महाराष्ट्रातल्या कृषी मंत्र्यांना माझं आव्हान आहे की साहेब तुमच्या जिल्ह्यामध्ये जर हा बोगळा कारभार चालत असेल तर इतर महाराष्ट्रामध्ये काय अवस्था असेल. तरी माझ्या कृषी विभाग कृषी अधिकाऱ्यांना व देशा राज्याच्या कृषी मंत्र्यांना आव्हान आहे, साहेब यांच्यावर कारवाई तुम्ही कधी करणार आहे? हिंगोली जिल्ह्यामध्येच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये जैविकच्या नावावर जो काळाबाजार चालू आहे, म्हणजे जैविक औषध मार्केटला आणायचं आणि त्याच्यात विषारी घटक मिसळवायचे आणि एक कीटकनाशक म्हणून शेतकऱ्यांना विकायचं, असा सगळा कोरक धंदा हिंगोली जिल्हा नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या अनुषंगाने आम्ही जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, मात्र जिल्हा कृषी अधिकारी व गुणनियंत्रक अधिकारी यांच्याकडे महिना झाले आम्ही तक्रार करून याच्या अद्यापही त्या सदर कंपनीवर कुठली कारवाई झाली नाही, त्यांचा स्टॉक सील केला नाही, तर कुठलं काही झालं नाही. त्यामुळे आज आम्ही म्हणजे जिल्हा कृषी अधिकारी यांच्या दालनामध्ये काही नोटा उधळल्या, आम्ही आमचे दागिने मोडून या नोटा आणल्या आणि यांना सांगितलं की साहेब कंपन्याकडून जे तुमचे लागे बांधे आहेत, कंपन्याकडून जे तुम्ही पैसे घेता ते कंपन्याकडून घेऊ नका, आमच्या गोरगरीब शेतकऱ्याकडून घ्या आणि हे पैसे घ्या आणि यांच्यावर आता तरी कारवाया करा.